खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या निवासस्थानासमोर वंचितचे तीव्र निदर्शन. खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण खत्म करणे या बाबतीत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज दिनांक 14 सप्टेंबर शनिवारी रोजी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांनी डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या निवासस्थानासमोर तीव्र निदर्शनाप्रसंगी पक्षाचे प्रमुख भूमिका मांडत डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा कडाडून विरोध करावा, अन्यथा त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशा कडक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते, बंधू भगिनींची उपस्थिती होती. हमारी मांगनी है राहुल गांधी जो कांग्रेस के प्रेसिडेंट है, उन्होंने एक स्टेटमेंट दिया है आरक्षण खत्म करने का. हमने लातूर जिला की तरफ से डॉक्टर काळगे जो खासदार है कांग्रेस के, उनके घर पे हमने मोर्चा दिया है. हमारा बोलना ये है, खासदार ने ये बताना चाहिए राहुल गांधी को कि तुम्हारा स्टेटमेंट गलत है, तुम्हारा स्टेटमेंट वापस ले लो, क्योंकि यहाँ पे तुमको चुना के देने वाले ये आवाम है. अगर हमारे आरक्षण खत्म करने की बात करेंगे तो वंचित बहुजन आघाड़ी खतरे बर्दाश्त नहीं करेगी. वंचित बहुजन आघाड़ी ने स्टेप लिया है, सारे लातूर जिला के अंदर हंगामा होगा जब तक खासदार ने राहुल गांधी को ये नहीं बोलेगा कि तुम ये स्टेटमेंट गलत बोला और इसके खिलाफ आप शब्द इस्तेमाल किया है. न्यूज 15 मराठी साठी असलम शेख लातूर.